आणि फुरुमानी आणि त्यांच्याच बरोबरीने आपल्याला पाहायला मिळेल नॉन स्ट्रायकिंग एंडवरती नझीम का नझीम फाकीम. तर गोलंदाजी करण्यासाठी पंचम वाडकर. पंचांचा इशारा येतोय, मॅचला होते सुरुवात. बी ए किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2024 पहिला सामना, पहिला बॉल पंचम. यावेळेला फुल टॉस होता, हवेमध्ये आहे, डीपमध्ये फिल्डर पळतोय, परंतु हा बॉल वन बाउन्स, पहिलाच बॉल बाउंड्रीच्या पलीकडे, पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय या स्पर्धेमध्ये. सुरुवात केली आहे चौकाराने हनीफ रुमानी याच्या बॅटमधून, चार रन चौकार. स्टँड अँड डिलिव्हर कव्हरच्या वरून, डीपमध्ये फिल्डर नव्हता आणि तेथे मात्र नक्कीच याचा फायदा उचलला आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुरुवात चौकाराने केले, चार रन येथे मात्र संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा इथे केला गेलाय चौकाराने. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा फेरबदल करण्यात येतोय जरूर, परंतु पहिला बॉल थोडासा फुल टॉस पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यावरती नक्कीच चार रन वसूल करण्यात आले आहेत हनीफ यांच्या माध्यमातून. हनीफ क्षमता तर खूप चांगली आहे, रबर बॉलचं क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतो आणि सुरुवात देखील दमदार पाहायला मिळते. बॅकफूट लावून कट केलं बॉलला, परंतु येथे पंच सांगतायत हा बॉल डिक्लेअर बॉक्समध्ये गेलाय एक रनसाठी. बॅकफूट लावून कट करायचं होतं, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये डीप पॉईंटमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु येथे बॉल बॅकफूट पॉईंटला गेला आणि तेथे एक रन डिक्लेअर स्वरूपात पाहायला मिळते. एक रनने धावसंख्या पुढे पाहायला मिळेल पाच रनवरती. पहिले षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते. पंचम याच्या पहिल्याच बॉलवरती चौकार आला जरूर, परंतु पहिला बॉल फुलटास होता आणि त्यानंतर थोडीशी लाईन लेन चेंज करण्यात आली, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर येथे एक सिंगल जरूर पूर्ण होईल. सिंगलने धावसंख्या पुढे सरसावेल, धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल ती 6 धावांवरती. हे भव्य दिव्य आयोजन बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2024 आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच भव्य दिव्य पारितोषिक असलेली ही रत्नागिरीमधील रबर बॉल क्रिकेट स्पर्धा नक्कीच आता मोठ्या आयोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक पंचम पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर थोडंसं कमबॅक केलंय, तर पाहूया स्ट्रायकिंग इनवरती आता नझीम. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न आता मात्र लाईन लेन चांगली होती, थोडासा शरीरापासून बाहेर चेंडूला पिचिंग केलं आणि फलंदाज पहा थोडंसं फुटवर्क कमी पडत आहे आणि त्याचमुळे या बॉलवरती रन आला नाही आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर हे कमबॅक फार महत्त्वाचं असतं. पहा क्षण रिप्लेमध्ये थोडासा बॅकफुटला आला, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे हा बॉल मिस झाला. पुन्हा एकदा पंचम गोलंदाजी करण्यासाठी. ही भव्य दिव्य स्पर्धा आहे, भव्य दिव्य आयोजन आणि नक्कीच खूप मोठं पारितोषिक या स्पर्धेमध्ये येथे ठेवण्यात आलं आणि याच दरम्यान खूप मोठमोठे खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये खेळत असताना. आणि याच दरम्यान राहुलजी पिळणकर सर येथे उपस्थित आहेत. जय भंडारी चषक आपल्याला पाहायला मिळालं नाईट आणि त्याचे आयोजक येथे राहुलजी सर येथे उपस्थित आहेत, आपलं देखील खूप खूप स्वागत आहे. याच दरम्यान एक चांगला फटका पाहायला मिळाला, षटकार येतोय नझीमच्या बॅटमधून, एक चांगला षटकार समोरच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल चौकार, त्यानंतर हा षटकार यावेळेला नजर नव्हती, हलकंसं वळण दिलं होतं चेंडूला, परंतु मागच्या बॉलवरती या षटकाच्या धावा वसूल करण्यात आल्या होत्या. नक्कीच खूप चांगली फलंदाजी. यावेळीचा बॉल या मागचा षटकार पहा पुल केलं आणि नक्कीच 6 रनसाठी पाठवलं बॉलला सीमारेषेच्या पलीकडे षटकार. या 6 रनने टीमची धावसंख्या आपण पाहिली गेली तर पहिल्या षटकाच्या अखेरीस आतापर्यंत पाहायला मिळते ती 12 धावांवरती. विषय इलेव्हन चिपळून हा संघ खेळत असताना, परंतु त्यांच्या विरुद्ध नक्कीच येथे गोलंदाजी चांगली करायची आहे. पहिलं षटक त्यामध्ये विकेट गमावली नाही आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला, त्यानंतर एक षटकार खर्चिक केला, परंतु त्याहून अधिक रन येथे नक्कीच खर्च झाले नाही आहेत. येणारा गोलंदाज येथे त्याने चांगली कामगिरी केली तर नक्कीच कमी रनवरती रोखण्यात यश मिळेल. समोर नक्कीच हनीफ रुमानी आहे, तो देखील आक्रमक झालाय, बॉलर तयार.
शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, वेग भन्नाट आहे या गोलंदाजीमध्ये आणि येथे वेगासमोर हनीफकडे उत्तर नाही आहे. यावेळेला मात्र बीट करण्यात आले. निर्धाव चेंडू येतोय. दुसरं षटक ओमकार गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल वेगाने फेकला, नक्कीच गती खूप चांगली आहे. थोडंसं रनअप पाहिलं गेलं कमी आहे, परंतु गती खूप चांगली आहे गोलंदाजाकडे. आणि अचूक टप्पा येथे मात्र नक्कीच असेल तर फलंदाजाला नक्कीच हा गोलंदाज शांत ठेवू शकतो. बॉलर तयार. यावेळेला मात्र उडवलंय बॉलला, येथे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकून दिलंय. हनीफच्या बॅटमधून येतोय हा देखणा दमदार षटकार. 6 रन. रडारमध्ये होता बॉल, येथे बॅटच्या रडारमध्ये. यावेळेला मात्र हा खराब चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत. येस, इट इज अ व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल स्कोअरमध्ये ॲड होईल. धावसंख्या आपण पाहिली गेली तर जाऊन पोचले ते आत्तापर्यंत 19 धावांवरती. हनीफ रुमानी याच्या बॅटबद्दल मागच्या बॉलवरती आपण षटकार पाहिला आणि त्यानंतर हा व्हाईट बॉल. येथून आक्रमण असंच राहील का हे पाहायचं आहे फलंदाज हनीफचं. परंतु सुरुवात तर दमदार केली, ही सुरुवात अशीच राहील का हनीफ. यावेळेला पुल तर केलाय, कुठे जातोय बॉल आणि यावेळेला देखील बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा एकदा हनीफ रुमानी याच्या बॅटमधून येतोय हा दमदार षटकार. 6 रन. थँक यू डीजे. पुन्हा एकदा उडवलाय, येथे डीपमध्ये फिल्डर आहे, पकडेल का कॅच? हो पकडले. मागच्या बॉलवरती षटकार आला. पुन्हा एकदा गरज होती का या फटक्याची असा प्रश्न घेऊन तो तंबूच्या आसऱ्याला परतेल हनीफ रुमानी. कव्हरच्या वरून खेळायचं होतं, थोडंसं मिसटाईम झाला आणि त्यानंतर एक चांगला झेल पकडण्यात आलाय. विकेट येते, पहिला धक्का बसतोय येथे टीम विश्व इलेव्हन चिपळून या संघाला. हनीफ रुमानी बॅक टू द पॅवेलियन. विकेट आले, पहिला धक्का बसला टीम विश्व इलेव्हन चिपळून या संघाला. चांगला झेल कव्हर क्षेत्रामध्ये आणि नक्कीच वैयक्तिक 18 धावांची खेळी त्याने आपल्या टीमसाठी साकारली. तो तंबूच्या आसऱ्याला हनीफ रुमानी. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी जुनेद. जुनेद स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र समोरच्या दिशेला फिल्डर, परंतु त्याने केले चूक. हे काय घडलंय, गोलदंडकचा शिकार ठरला असता, परंतु येथे अगदी हातामध्ये बॉल पोहोचला होता शेवटच्या क्षणी. येथे मात्र बॉल हातातून निसटला. थोडासा नक्कीच निराश असेल फिल्डर स्वतःवरती देखील, कारण एक सोपा झेल होता. पहा, अगदी पोहोचला होता चेंडूपर्यंत, परंतु अखेरच्या क्षणाला येथे झेल सुटलाय. यावेळेला मात्र बिग हिट केला गेलाय. रडार मध्ये होता बॉल, त्याला पाठवलंय समोर अगदी सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. येतोय षटकार. 6 रन. थँक्यू डीजे. षटकाराला या षटकाराने दुसरं षटक इथे संपुष्टात आलंय. पहा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. फुलर लेन बॉल, ताकद नजाकत आणि टायमिंग बेमिसाल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. 6 रनसाठी. दोन षटकं संपले. दोन षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या आपण पाहिली गेली तर पोहोचले 32. 32 धावांवर लॉस ऑफ 1 विकेट. जुनेद स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय जुनेद मेहमान. तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल नझीम. हा देखील आक्रमक खेळी सजवताना पाहायला मिळतोय.
यावेळेला पूल तर केलाय, ठरलाय काय पॉवरफुल, हो हा बॉल देखील पाठवलाय काउकवर बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा रेषेच्या बाहेर षटकारासाठी. कमाल फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. हनीफने तर सुरुवात दमदार करून दिली होती, त्यानंतर आता हा जुनेद आलाय आणि जुनेद मेहमानच्या बॅटमधून हा आक्रमक फटका काउकवर बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. धावसंख्या 38 वर पोहोचले, आक्रमकता नक्कीच ठासून भरले. फुल टॉस होता अलॉंग दी कार्पेट, लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये फिल्डर येतोय तत्परतेने, तोपर्यंत एक सिंगल मिळेल, या सिंगलने धावसंख्या पुढे सरसावेल नक्कीच. 39-39 धावांवरती तिसरं षटक येथे प्रगतीपथावर आहे. या तिसऱ्या षटकामध्ये नक्कीच पहिल्याच बॉलवरती षटकार जरूर आला, परंतु येथून कमबॅक करायचंय. चांगली लाईन लेंथ, यॉर्कर बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, अगदी प्रॉपर टप्पा होता चेंडूचा आणि येथे मात्र फलंदाज मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याने स्वतःला थांबवलं. चेंडू चांगला होता, त्याला सन्मान दिला आणि सिंगल चोरून घेतल्या. सिंगलने धावसंख्या 40 वरती पाहायला मिळते. तिसरं षटक, या तिसऱ्या षटकामध्ये सुरुवात तर दमदार झाली होती, परंतु त्यानंतर आलेले दोन चेंडू त्यावरती दोन सिंगल पाहायला मिळाले आहेत. चांगलं कमबॅक गोलंदाजाचं, राजेश गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा. यावेळेला मात्र फ्लॅट बॉल येथे सीमारेषेच्या बाहेर, येस इट इज अ सिक्स. पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय. जुनेद मेहमान नक्कीच डगआउट मधून सेट होऊन आलाय. आता पहा अगदी पॉवर दाखवली आणि फ्लॅट बॅटेड हा षटकार पाहायला मिळतोय. दमदार फटकेबाजी मैदानामध्ये, धावसंख्येमध्ये आपण पाहिलं गेलं तर झपाट्याने भर पडते, मोठमोठे फटके षटकार चौकार असे सजवले जात आहेत. पुन्हा एकदा बॅटची एज, परंतु विकेट किपरपासून थोडासा दूर हा चेंडू डिक्लेअर बॉक्समध्ये जातोय. एक रनसाठी चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर हलकंसं वळण दिलं होतं चेंडूला आणि त्यामुळे बॅटची एज लागली, परंतु विकेट किपरपासून थोडासा दूर राहिला. एक बॉल शिल्लक असेल या ओव्हरमधील. आतापर्यंत पाहिलं गेलं तर तब्बल 15 धावा येथे खर्च केलेत या ओव्हरमध्ये राजेशने. पुन्हा एकदा तयार राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र उडवले बॉलला चेंडू हवेमध्ये, येथे कॅच तर ड्रॉप, दोन रन कंप्लीट करण्यात आल्यात. पंचांकडे लक्ष असेल, हा येस इट इज अ नो बॉल, हा नो बॉलचा इशारा दिला गेलाय आणि नक्कीच पाहिलं गेलं तर गोलंदाजाकडून झालेली चूक आता नक्कीच नो बॉलमध्ये पाहायला मिळते. येणारा बॉल फ्री हिटचा बॉल असेल. फुलर लेंथ बॉल उडवण्याचा प्रयत्न, परंतु तेथे तीन क्षेत्ररक्षक आले. नो बॉल होता जरूर, परंतु आता येणारा बॉल फ्री हिटचा बॉल. यावेळेला फ्री हिटचा बॉल नक्कीच गुड लेंथवरती फेकला होतं चेंडूला आणि त्यानंतर चांगला वेग होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्लाइस केलं बॉलला. एक सिंगल मिळते फ्री हिटच्या बॉलवरती. सिंगलने धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळते ती आत्तापर्यंत 51-51 धावा. तर नक्कीच इथे मात्र पाहिलं गेलं तर तिसरं षटक संपलंय आणि त्यानंतर चौथं षटक येईल. या चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर येथे जर 16 रन झाल्या तर नक्कीच 5 प्लस केले जाईल आणि जर गोलंदाजाने 16 रन दिल्या नाही तर येथे 5 रन मायनस बॅटिंग करणाऱ्या टीमचे केले जातील. ही पेनल्टी असेल आणि नक्कीच हा नियम या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलाय. सर्व संघांनी याची नोंद देखील घ्यायची आहे. ही संपूर्ण स्पर्धा तर हे महत्त्वपूर्ण षटक असेल. यामध्ये जर 16 रन आल्या, बॅटिंग करणाऱ्या टीमने जर 16 रन बनवल्या तर येथे प्लस रन 5 केले जातील बॅटिंग करणाऱ्या टीमकडे, परंतु दुसऱ्या बाजूला त्या 16 रन रोखल्या तर हेच 5 रन मायनस देखील होतील. हे लक्षात घ्यायचं आहे. तर पाहूया हे महत्त्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज प्रसाद. पहिला बॉल वेगवान बॉल होता आणि येथे मात्र बॉल विकेट कीपरकडे पोहोचलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती येथे रन आली नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी, निर्णायक षटक आहे. येथून नक्कीच रन थांबवले तर समोरच्या टीमचे 5 रन मायनस होऊ शकतात आणि 5 रन जर मायनस झाले येणाऱ्या सेकंड इनिंगच्या खेळामध्ये हे देखील 5 रन खूप मोलाचे ठरू शकतात. तर गोलंदाजाला चांगली कामगिरी करायची, तितकंच चांगली कामगिरी फलंदाजाला करायची. जी मेहनत मागच्या 3
ओव्हरमध्ये केले. याच दरम्यान हा नऊ चेंडू असेल, अतिरिक्त बाउन्स आणि त्याचमुळे येथे पंच तत्पर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून येथे नऊ चेंडू दिला गेलाय. कृपया इथे एक एरटिका गाडीची चावी हरवली, कुणाला जर सापडली असेल तर त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायचे. तर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल वाय सी सी पावर्स आणि त्यांच्या विरुद्ध आहे रत्नागिरी जेट्स हा संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचे. नेक्स्ट मॅच वाय सी सी पावर्स आणि त्यांच्या विरुद्ध आहे रत्नागिरी जेट्स. तत्पूर्वी ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहत आहात. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2024 पर्व तिसरे. प्रत्येक संघामध्ये दोन आयकॉन खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळतील, परंतु हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चौथे षटक त्यामधील पहिला बॉल निर्धाव आला आणि त्यानंतर नो चेंडू दिला गेला. तर गोलंदाजी या स्पर्धेमध्ये चालणार नाही आहे, त्याचमुळे पंचांनी येथे नो घोषित केलं आणि नक्कीच हे अखेर चौथं षटक. या चौथ्या षटकामध्ये 16 रन झाल्या तर येथे 5 रन प्लस केल्या जातील, तर दुसऱ्या बाजूला जर 16 रन नाही झाल्या तर 5 रन मायनस केल्या जातील. नक्कीच हे फार निर्णायक षटक आहे. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजाला नक्की चांगली कामगिरी करायची आहे, इतकी चांगली कामगिरी फलंदाजाला करायची आहे. मागच्या तीन षटकामध्ये जितके कष्ट घेतलेत, जितके रन बनवलेत, ते जर नक्कीच त्यामध्ये वाढ करायची असेल तर येथून या षटकामध्ये 16 रन बनवायचे आहेत. नक्कीच हा क्रिकेट हा खेळ एक एक रन फार महत्त्वाचा असतो या क्रिकेटच्या खेळामध्ये, आणि अशा परिस्थितीमध्ये येथून जर कुठे ना कुठे गोलंदाज किंवा फलंदाज कमी पडला सेकंड इनिंगच्या खेळामध्ये दबाव नक्कीच येईल. आणि याच दरम्यान येथे आमचे साथी समालोचक प्रशांतजी आदवडे सर येथे उपस्थित आहेत. आपलं देखील खूप खूप स्वागत आहे सर. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर यांचा आवाज महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर अखंड देशभर पोहोचला असे प्रशांतजी आदवडे सर येथे उपस्थित आहेत. आपलं देखील खूप खूप स्वागत आहे सर. वळूया मॅचच्या दिशेने. अखेरीचं षटक पहिला बॉल निर्धाव आला आणि त्यानंतर नो चेंडू दिला गेलाय. तर पाहूया आता गोलंदाजी करण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे. अखेरीचं षटक यामध्ये 16 रन रोखायचे आहेत यासाठीच प्रयत्न केले जात आहेत कॅप्टनकडून की कोणत्या गोलंदाजाला वापरायचं आहे, येथून कोणता गोलंदाज आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी करू शकतो याचा विचार केला आणि त्यानंतर या गोलंदाजाला आमंत्रित करण्यात आले. सफवान गोलंदाजी करण्यासाठी स्ट्रायकिंग इनवरती आपल्याला पाहायला मिळेल. जुनेद याच्या बॅटमधून आतापर्यंत 18 रन आलेत. तर इथे मात्र या ओव्हरमध्ये 5 बॉल शिल्लक असतील, 5 बॉलमध्ये अजून 15 रन आल्या, प्लस 5 होतील. यावेळेला मात्र बिग हिट केला गेलाय. हो हा बॉल देखील पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर, कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जातोय सीमा पार. येतोय हा दमदार षटकार. 6 रन. थँक्यू डीजे. नाव मागणं लिस्ट मागणं.
डीजे थँक यू. अकूट टप्प्याचा बॉल पुल तर करण्याचा प्रयत्न झाला. मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर पोहोचेल का? नाही. येथे देखील कॅच ड्रॉप होते. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षण हा गोलंदाजीचा कणा असतो आणि त्यामध्ये झालेली चूक नक्कीच गोलंदाजाला महागडी पडू शकते. एक षटकार आला त्यानंतर कमबॅक केलं होतं. येथे थोडेसे एफर्ट्स दाखवले असते तर हा जेल झाला असता. नो मॅन्स लँडमध्ये टप्पा पडला चेंडू आणि नक्कीच येथे टीमची धावसंख्या पोहोचले 60 रनवर. सफवान पुन्हा एकदा तयार. यावेळीचा फटका येथे मात्र बॉल कुठे चाललाय पंच इशारा करतात डिक्लेअर बॉक्सच्या दिशेने. एक रन मिळेल या बॉलवरती. या एक रनने धावसंख्या स्कोअर कार्डवरती पाहायला मिळते आत्तापर्यंत 61. दहा धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. अजूनही पाहिले गेले तर सहा रन खर्च बनवले गेले तर प्लस 5 होईल. यावेळेला मात्र टॉपेज आणि बॉल डिक्लेअर बॉक्समध्ये पाहायला मिळतोय. एक रन मिळाले या बॉलवरती. दोन चेंडू अजूनही शिल्लक असतील या षटकामधील आणि येथून या दोन बॉलवर माफ करा एक बॉल शिल्लक असेल या ओव्हरमधील. एक बॉल अखेरचा शिल्लक आहे. येथून जर षटकार आला तर षटकाराने येथे प्लस 5 आपल्याला पाहायला मिळेल स्कोर कार्डवरती. यावेळेला मात्र काही वेगळं करण्याचा प्रयत्न आपल्या फॉलो थ्रूमध्ये थोडेसे चुकले. यावेळेला मात्र एक अतिरिक्त रन खर्च केलाय. वाईट बॉलने एक अतिरिक्त रन येथे खर्च होते. 63 धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 11 रन खर्च झालेत. माफ करा 12 रन खर्च झालेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला मात्र पुल करण्याचा प्रयत्न परंतु येथे अनसक्सेसफुल. म्हणजेच या ओव्हरमध्ये अखेरच्या षटकामध्ये 16 रन बनवू शकला नाही आहे बॅटिंग करणारा संघ आणि त्यामुळे -5 येथे टोटल स्कोरमधून केले जातील आणि हे टार्गेट समोरच्या टीम समोर येथे सेट केलं जाईल. तर पाहूया तर येथे 59 धावा. यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर आहे तत्परतेने आले. तोपर्यंत एक सिंगल पाहायला मिळते. सिंगलवरती समाधान. या सिंगलने धावसंख्या स्कोर कार्डवरती 60 वरती पोहोचले. मागच्या ओव्हरमध्ये जी पेनल्टी लागली त्यानंतर 59 धावा पाहायला मिळाले आणि त्यानंतर एक रन ॲड होते. 60 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचम पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी आपल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संपर्क जुळला नाही या बॅटशी आणि त्याचमुळे एक लॉंग दी कार्पेट हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावरती देखील एक सिंगल मिळेल. सुरुवातीला आपण पाहिले गेलं तर नक्कीच मोठमोठे फटके येताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर कुठे ना कुठे येथे थोडीशी फलंदाजी शांत पाहायला मिळते. आणि आता पाहूया येणाऱ्या या ओव्हरमध्ये मोठमोठे फटके येतील का. फलंदाजांकडे क्षमता तर आहे परंतु त्या क्षमतेला या मैदानावरती दाखवायचंय. बॉलर तयार. कमी गतीचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न झाला परंतु दिशा नव्हती. पंच आमच्याकडे वळतायत. हो हा वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त रन येथे ॲड केली जाईल. या एका रनने धावसंख्या स्कोर कार्डवरती पुढे सरसवते. 62 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नजीम स्ट्रायकिंग गेंडवरती. जुनेद नॉन स्ट्रायकिंग गेंडवरती. वैयक्तिक 30 धावांची खेळी त्याची आपल्याला पाहायला मिळते. नजीम स्ट्रायकिंग गेंडवरती 14 धावांवरती खेळतोय. तर गोलंदाजी करण्यासाठी पंचम. यावेळेला फुलर लेन बॉल समोर खेळलाय. येथे फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एका हाताने बॉल थांबवलाय आणि थ्रो करेल तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल पाहायला मिळेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच थोडीशी जास्त उसळी घेतली होती. याच दरम्यान झेप घेतली चेंडूवरती आणि थांबवलं चेंडूला. येथे नक्की चौकार खर्च करू दिला नाही आहे. तितकी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकण्यात आला.
त्यावरती नक्कीच मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्यात आलं फलंदाज नजीमला. जुनेद आता स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र बॅटच्या रडार मध्ये गुडलेनचा बॉल, त्याला पाठवलं ताकतीच्या जोरावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय जुनेच्या बॅट मधून अजून एक दमदार षटकार. सहा रन. थँक्यू डीजे. दमदार फटका पाहायला मिळतोय. षटकार येथे आक्रमक पुन्हा एकदा झालाय. जुनेद बॉलर तयार. स्लोवर बन, कमी गतीचा चेंडू, चेंज ऑफ द पेस आणि येथे मात्र नक्कीच फलंदाजाला बीट करण्यात आलंय. मागचा बॉल येथे थोडासा फुलर लेंथ पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर यावेळेला मात्र नक्कीच फलंदाजाच्या माइंडशी खेळला गोलंदाज आणि येथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 69 59 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाचवं षटक येथे प्रगतीपथावर आहे. जुनेद स्ट्रायकिंग इनवरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न तर केलाय. चेंडू हवेमध्ये, डीप मध्ये फिल्डर पळतोय, चेंडू पर्यंत पोहोचेल का? नाही, यावेळेला देखील फसलाय. करतायत काय क्षेत्ररक्षणामध्ये? पुन्हा एकदा चूक होते, पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. क्षेत्ररक्षणामध्ये झालेली चूक नक्कीच तुम्हाला महागडी पडू शकते आणि येथे मात्र नक्कीच अजून एक चौकार खर्च होतोय. चार रन आले आहेत आणि नक्कीच या चार धावा महत्त्वाच्या ठरतील. येथे कॅच झाली असती परंतु जजमेंट चुकलं आणि त्यामुळे हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. पहा, अगदी तीन तीन खेळाडू चेंडूपर्यंत आले होते, परंतु अखेर तिन्ही खेळाडूंना बीट करत हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ठिकाणी संपन्न होतं. आय एस पी एलचं ऑक्शन सुरू होतं आणि रात्री 1 वाजेपर्यंत विजय पावले त्या ठिकाणी ऑक्शन बघत होते. त्यांचा पार्टनर कोण होता? पार्टनर कोण होता? तर नितीन माटुंगे. नितीन माटुंगे त्यांचा पार्टनर होता. त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. नितीनजी बा या. नितीन माटुंगे थोड्याच वेळात ते मैदानावर देखील पाहायला मिळतील. 1 वाजेपर्यंत राहुल पिलनकर यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करतो आहे. सर, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. दीपकजी पवार साहेबांच्या शुभस्या सन्मान. ही राम लक्ष्मणाची जोडी आहे, नितीन माटुंगे. मला वाटतं गुजरातमध्ये दोघे पण होते. गुजरातमध्ये रात्री 1 वाजेपर्यंत विजय पावलेला तिकीट मिळते की नाही, तिकीट मिळते की नाही, आय एस पी एलचं पाहत होते आणि शेवटी विजय पावलेला आय एस पी एलचं तिकीट मिळालं. नितीन माटुंगे एक आक्रमक बॅटर आहे, आक्रमक बॅटर आहे. खूप चांगली बॅटिंग त्यानं टेनिस क्रिकेटमध्ये केलेली आहे. कोल्हापूरचा तडका थोडाच वेळात आपण या ठिकाणी बघणार आहोत. नितीनजी आपलं देखील स्वागत आहे. दीपकजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत केलं जाते. त्याचबरोबर
रणदिवे साहेब खास करून काल कोल्हापूरून या ठिकाणी दाखल झाले, त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतो आहे. मला वाटतं चॅम्पियन ट्रॉफी आणि त्याचबरोबर रणदिवे साहेब एक समीकरण बनलं. दीपक दादांचा कुठलाही उपक्रम असेल तर आवर्जून ते या ठिकाणी उपस्थित असतात. आज ते देखील कोल्हापूरून या ठिकाणी आलेले आहेत. दीपक दादा पवार यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून अशरफ कप्तान वायसीसी पबस अशरफ कप्तान यांनाही विनंती, आपण या आपलाही यथोचित सन्मान या स्पर्धेतील शिल्पकार दीपक दत्ता पवार यांच्या शुभ हस्ते. आता वायसीसी पबस थोड्याच वेळात आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यांचा टॉस देखील केला जाईल. दोन संघांचा टॉस अत्यंत महत्त्वाचा असेल आणि यावेळेला आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता अशरफ कप्तान यांचा सन्मान टेनिस क्रिकेट .in स्क्रीनवरती आता पाहू शकता. दीपकजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते यावेळेला केला जातो आहे. मानाचे शाल त्याचबरोबर संस्कृत प्रतीकपुष्प या ठिकाणी देऊन हा सन्मान. नेक्स्ट मॅचचा जो टॉस आहे तो देखील केला जाईल. मध्यंतराला खेळ थांबलेला आहे, एक इनिंग समाप्त झाले, दुसरा पडाव देखील महत्त्वाचा असेल. तर दोन टीम आहेत वायसीसी पावर्स रत्नागिरी जेट्स दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण यावेळेला मंचावरती यायचं आहे टॉससाठी. रत्नागिरी जेट्स वायसीसी पावर्स दोनों टीमों के कप्तानों को मैं दरखास्त करना चाहूँगा आपको मंच की तरफ आना है. रत्नागिरी जेट टीम के कप्तान और वायसीसी पावर्स मानाची प्रतिष्ठेची लाख मुलाची स्पर्धा. वायसीसी पावर्स नितीन माटुंगे या ठिकाणी आता उपस्थित आहेत. तर रत्नागिरी जेट संघाचा कॅप्टन आपण देखील यायचं आदरणीय राहुलजी पिलणकर यांच्या शुभ हस्ते यावेळेला हा टॉस केला जाईल. रत्नागिरी जेट संघाचा कॅप्टन विजयजी पावले आपल्याला विनंती आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग त्याचबरोबर आपण बघितलं तर मुस्ताक अली ट्रॉफी त्यानं गाजवलेली आहे. त्यानंतर यस दीपकदादांचा आवडता खेळाडू आहे, सर्वांचाच आवडता खेळाडू आहे. शांत क्रिकेटवरती फोकस. मी विनंती करेन रत्नागिरी जेट संघाचा कॅप्टन नितीन माटुंगे आणि विजय पावले पुन्हा एकदा ही जोडी एकत्र आलेली आहे. रत्नागिरी जेट संघाचा कॅप्टन आणि आपण यावेळेला नाण्याच्या दोन बाजू तुम्हाला दाखवणार आहोत. पहिल्यांदा आपण ह्या टॉस बघूया. टॉस तुम्हाला काय मागणी करायची ते देखील कळेल. बाजूला ट्रिपल एस लिहिलेलं आहे, ट्रिपल एस आपण पाहू शकता. तर दुसऱ्या बाजूला बी किंग अर्थात बी किंग ट्रिपल एस किंवा बी किंग या ठिकाणी मागायचं आहे. बी किंग ट्रिपल एस या नाण्याच्या दोन बाजू आहेत. आता रत्नागिरी जेट संघाचा कॅप्टन या बाजूला आहे, वायसीसी पावस संघाचा कॅप्टन बघूया. विजय पावल्यांच्या हातामध्ये हे कॉइन आहे. ऑलराईट, ट्रिपल एसची मागणी झालेली आहे, ट्रिपल एस या ठिकाणी आलेला आहे. तर रत्नागिरी जेट संघानं टॉस जिंकलेला आहे. विजय पावले तुम्हाला धन्यवाद पुन्हा एकदा व्यासपीठावरती असतं. बा टॉस अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण रत्नागिरीतली जी स्पर्धा रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी ते खेळण्याकरता निश्चितच आसुसलेला असतो, अर्थात ते प्रत्येकाचं स्वप्न असतं इथे खेळणं. आता तुम्ही टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय घेणार आहात? मी प्रथम गोलंदाजी करीन. तुम्ही टॉस जिंकला असता नितीन तर काय घेतलं असतं? आम्ही दोन्हीला पण रेडी होतो, असं काय नाही. टॉस इम्पॉर्टंट नाही, खेळणं महत्त्वाचं आहे आणि जेवढं काय चांगलं खेळता येईल तेवढं खेळ. किती कबाई माफक ठरतील? कमीत कमी एक 60 रन आपल्या बॉलर साईडला चांगले आहेत. स्पर्धेमध्ये चॅलेंजिंग ओव्हर आहे, याकडे किती कसं बघता ज्या पद्धतीनं आय पी एलमध्ये प्रयोग झाला होता? बघूया, जास्त जास्त करायचा प्रयत्न करू. चॅलेंजिंग ओव्हर बद्दल काय म्हणजे किती उत्सुकता आहे तुम्हाला? 20 ते 25 बघूया. चॅलेंजिंग ओव्हर साहेब जिथे तुम्हाला 16 धाबा करायच्या, त्याची उत्सुकता किती होती? म्हणजे ते तुम्हाला सांगितलं गेलं की रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्याचा प्रयोग केला जाणार आहे. बोललेलं आहे नियममध्ये आहे ते 16 रन केलं की 5 रन आपल्याला बोनसमध्ये भेटणार आहेत. बघूया आता काय क्रिकेट आहे. नितीन तू तुम्हाला किती उत्सुकता चॅलेंजिंग ओव्हर तुम्हाला खेळायचं आहे? ते आय एस पॉलीमध्ये पण होतं, आम्हाला खेळो आहे. थोडं चॅलेंजिंग ओव्हरला मजा येईल. नवीन नियम आहे हा, आपल्या रबर बॉलसाठी तर पहिल्यांदाच हा नंबर आहे, चांगला आहे आणि चॅलेंजिंग ओव्हरला आम्ही रेडी आहे. रेडी आहे दोन्ही संघ, यावेळेला रेडी आहेत. शुभेच्छा
दोन्ही संघांना अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. रत्नागिरी जेट संघ आपल्याला टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. परंतु चौथं षटक दोन्ही संघांसाठी चॅलेंज घेऊन येणार आहे आणि रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ही नवीन संकल्पना आपल्याला आयोजकांनी तुमच्यासाठी आणली आहे. मजा येणार या मॅचमध्ये. डॉट इनवरती पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, दुसऱ्या इनिंगमध्ये देखील मजा येणार आहे. अर्थात कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे हाव, कुठेही जाऊ नका. पाहत पहिल्या सामन्याचा. थँक्यू सर. सेकंड इनिंगचा खेळ आपल्यासमोर आपल्याला पाहायला मिळतोय. येथे टार्गेट आपण पाहिलं गेलं तर 77 धावांचं पाहायला मिळतंय. चॅलेंजिंग ओव्हर चौथी ओव्हर, त्यामध्ये 16 रन बनले नाही, त्यामुळे 5 रन मायनस झाले जरूर, परंतु त्यानंतर फिल्डिंग करणारी टीम तेथे शूज परिधान केले नव्हते एका खेळाडूने, त्यामुळे 3 रनची पेनल्टी देण्यात येते. सेकंड इनिंगचा खेळ, यामध्ये 77 रनचं टार्गेट असेल आणि येथे समालोचन कक्षामध्ये परिवर्तन केली जाईल. येथे प्रशांत आदवडे सर आपल्यासोबत जोडले जातील. ओव्हर टू प्रशांत आदवडे सर. बिग इन चैंपियन रेडी ट्रॉफी रबर बॉल क्रिकेट प्रतियोगिता 2024 में आप सभी का स्वागत है. रत्नागिरी कोल्हापुर सिंधुदुर्ग के चाहबाज और हरपन वाला खिलाड़ियों के लिए बहुत अच्छा मंच और बिग इन चैंपियन रेडी ट्रॉफी रबर बॉल प्रतियोगिता 2024 पावर्ड बाय दीपक पवार, ऑर्गेनाइज बाय स्मार्टमेट शाहबाज चुपड़कर एंड साई स्पोर्ट रत्नागिरी सोनम चौहान गिरीश कोचरेकर. चैंपियन टीम के लिए 1,00,000 की नकद राशि है, रनर टीम के लिए 50,000, मैन ऑफ द सीरीज के लिए जुपिटर बाइक और बीच मैदान पर जो मुकाबला चल रहा है उसके ऊपर भी हमारी सबकी निगाह रहेगी. बहुत महत्वपूर्ण मुकाबला, 77 रनों का टारगेट है. टेनिस क्रिकेट डॉट इन पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं और इसी बीच दीपक दादा पवार टूर्नामेंट के आयोजनकर्ता इस वक्त मंच पर पहुँच चुके हैं. विलनकर साहब आपका भी स्वागत है, विजय पावले उनके साथ, नितिन माटुंगे, रणदेवे सब, रणदेवे सर बिल्कुल कोल्हापुर से हमारे साथ जुड़े हुए हैं. आपका भी हम दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं. टिप्पा खाने के बाद वो चलता ऑफ टंप के बाहर, गेंद और बाहर ही किना लगा, विकेट कीपर ने कोई गलती नहीं की, बहुत ही अच्छा कैच लपका गया. इंटरेस्टिंग मैच है और 77 रनों का टारगेट है. काफ़ी सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं. देवेंद्र आज कुछ अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए और ओंकार मोरे को सफलता मिली है. बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन इस मुकाबले में बिल्कुल, और शुरुआत आपकी बढ़िया रही है. देवेंद्र ने आज अपना खाता नहीं खोल पाए, दो रन दो गेंदों का सामना किया. वैसे चाह तो थी लेकिन टप्पा खाने के बाद जिस तरह से उछाल था, इनका विकेट किस तरह से गिर गया देखिए टेनिस क्रिकेट डॉट इन पर. एक्शन रिप्ले, ओंकार मोरे की बात करें तो बहुत ही महत्वपूर्ण गेंदबाज, अच्छा ओवर अभी तक. टिप्पा खाने का उछाल, ऑफ टंप के काफी बाहर जाती हुई गेंद और छेड़छाड़ी करने का प्रयास, बारी किना लगा, विकेट कीपर ने बहुत अच्छा कैच लपका. न्यू बैटर नए बल्लेबाज आए हैं राजेश, स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर, 26 गेंदों में 75 रन आपको बनाने हैं. रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी युवा सेनेचे कार्यकर्ते रोहित मैना यांचं शुभागमन या ठिकाणी झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम. हम आपका दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं. पहले दिन की कहानी, स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर. राजापुर की टीम संघर्ष कर रही है, शुरुआत इतनी अच्छी नहीं है. निगाह रहेगी राजेश लांजेकर के ऊपर, बढ़िया गेंद ऑफ स्टंप के बाहर, गेंद थी ऑन साइड पर खेलना तो चाह रहे थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं है, बल्ले का बाहरी किनारा लिया और गेंद थर्ड मैन की तरफ चली गई, डिग्र क्षेत्र की तरफ बिल्कुल चली गई और 1 रन लेने का मौका. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है, स्कोर अगर देखे तो रन संख्या 3 रन 1 विकेट के नुकसान पर. ओवर पहला प्रगति पर ओंकार मोरे गेंदबाजी कर रहे हैं, राजेश लांजेकर एक, तुषार एक पर बल्लेबाजी कर रहे हैं. विश्व इलेवन चुपलून एक बहुत ही अच्छी टीम है,
आज बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही है इस ओवर की अगली गेंद। टिप्पा ऑफ टंप के बाहर, टिप्पा खाने के बाद उछाल था और फिलहाल बल्लेबाज ज्यादा नहीं समझ पा रहे हैं। बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में गेंदबाज ओंकार मोरे द्वारा, सफल ओवर का खेल समाप्त। स्कोर है 3-1 विकेट के नुकसान पर। और फिलहाल इस मुकाबले की बात करें तो बहुत ही शानदार खेल पहले इनिंग में आपने देखा, जबरदस्त बल्लेबाजी रही है पहली पारी में। 77 रनों का टारगेट है लेकिन युवासेनेचे रोहित तायनाक या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। मी दीपक दादा पवार यांना विनंती करेन आपल्या शुभहस्ते रोहितजी नैनाक यांचा सन्मान आपण करावा। अतिथी देव भव कैतिय भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा, ये हमारी संस्कृति है, हमारी परंपरा है। रत्नागिरी रेणुका चैंपियन ट्रॉफी में बिल्कुल इस वक्त सम्मान, अब थोड़ी देर के बाद यह सम्मान हो जाएगा। रोहितजी नैनाक इनका सम्मान मंच पर हो रहा है। दीपक दादा पवार इनके कर कमरे से फूलों का गुलदस्ता शॉल, अपन व्यासपीठावरती पाहू शकता, सन्मान होतोय। ही दृश्य देखील अगदी थोड्याच वेळात आपल्या बास्किनवरती पाहायला मिळतील, टेनिस क्रिकेट डॉट इन वरती रोहित नायनाक यांचा सन्मान। दीपक दत्ता पवार यांच्या शुभहस्ते आज सन्मान, युवा कार्यकर्ते आहेत, युवा नेतृत्व आहेत रोहित सर। मैच की तरफ रुख करेंगे, जिस तरह से आज के पहले दिन का ये खेल है और जुनेद गेंदबाजी कर रहे हैं, सुंदर गेंद, टिप्पा बिल्कुल छठे स्टंप की तरफ है, लेंथ गेंदबाजी कर रहे हैं जो ज्यादा टेस्ट क्रिकेट में होती है और आंखों से दूर रख रहे हैं। बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन जुनेद द्वारा, स्कोर 4-1 विकेट के नुकसान पर राजापुर। 77 रनों का टारगेट है और अगर टारगेट इतना बड़ा है, टारगेट बिल्कुल बड़ा है, तो 2 या 3 गेंदबाजों को आपको टारगेट करने का समय भी आ गया। इस बार पैरों पर गेंद थी, मिडल लेग स्टंप पर बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया और खिलाड़ी मौजूद है स्क्वायर लेग की तरफ। एक रन लेने का मौका, राजेश और तुषार दोनों को बिल्कुल पलटवार करना है इस मुकाबले में जान डालने के लिए। पर पहले ओवर में नबी तुली गेंदबाजी रही है, स्कोर 5 रन 1 विकेट के नुकसान पर। आगे गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी, बल्लेबाज के पैर ने चल रहे गेंद को खेलना चाहते थे बॉलर के सर के ऊपर से, लेकिन क्या बल्ले का अनुरे किनार लगा वो भी देखना पड़ेगा और विकेट कीपर ने इस गेंद को गैदर नहीं किया था। दूसरा ओवर प्रगति पर है, जुनेद गेंदबाजी कर रहे हैं, 20 गेंदों में 71 रनों का टारगेट आपके सामने, अभी भी 71 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर। राजेश 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं, तुषार 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं। टेनिस क्रिकेट डॉट इन ने अभी 3 दिन पहले एक टूर्नामेंट बिल्कुल समाप्त किया है नॉस्टा चषक, और वो भी बहुत ही जबरदस्त सफल टूर्नामेंट रहा। गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे हैं, गेंद के नीचे अनिप रुमानी है और आसान कैच था लेकिन सूरज की रोशनी इनके आंखों पर आई और इसीलिए कैच छूटा। वो तो बिल्कुल इसी तरह से बता रहे हैं कि सूरज की रोशनी मेरे आंखों पर आई है इसीलिए कैच छूटा है। कैच पकड़ना बहुत जरूरी है। ऑफ्टम के बाहर गेंद, टिप्पा बहुत बढ़िया, उछाल जरूर मिला, बढ़िया गेंदबाजी ट्रिपल के गेंदबाजों द्वारा। जुनेद का अच्छा ओवर, 2 ओवर के बाद रन संख्या 7 रन 1 विकेट के नुकसान पर। राजापुर के जो खिलाड़ी है ना बिल्कुल संघर्ष कर रहे हैं, रनों के लिए जूझना पड़ रहा है। राजेश लांजेकर 2 पर और तुषार 4 पर बल्लेबाजी कर, आपने 2 ओवर ना स्कोर 7 प्लस 1 विकेट। जुनेद के ओवर में 4 रन, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रही है। वेल ऑर्गेनाइज टूर्नामेंट आप देख रहे, बी अ किंग चैंपियंस रेडी ट्रॉफी 2024 और अच्छी जर्सी भी आप देख रहे इस वक्त। मुन्ना गोसाळे आणि त्याचबरोबर मंदारजी जोशी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहे। आपण पुन्हा एकदा व्यासपीठाच्या दिशेने जातोय जिथे या ओव्हर नंतर
आपण या ठिकाणी पाहू शकता. उसवाडे साहेबांचा देखील सन्मान होतोय. मंचावरती दीपकजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते. आज या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. दीपकजी पवार रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीला नवीन दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून. धावकल का दबा 8 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मंदार जोशी हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. लेदर बॉलमध्ये आपण बघितलं मंदार जोशीनं दमदार खेळ केला. त्याचाही सन्मान या ठिकाणी मंचावरती दीपक दादा पवार यांच्या शुभ हस्ते केला जातो आहे. आपण त्या दिशेने देखील जाणार आहोत. पहिल्यांदा चेंडू देखील आहेत. चेंडू देव त्याच्यावरती देखील नजर असेल. आणि आता दीपकजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते मंदार जोशी रत्नागिरी जिल्ह्यातला तंत्रशुद्ध खेळाडू तंत्रशुद्ध फलंदाज त्याचा सन्मान नुकताच संपन्न झाला आहे. अमर गेंदबाज करने के लिए बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है और युवा गेंदबाज है. चुपलून के स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर. राजेश दो पर बल्लेबाजी करे. तुषार ने 4 रन बनाए हैं. दबाव राजापुर के ऊपर है. ऑफ स्टंप के बाहर गेंद ऑफ साइड पर खेलना चाह रहे थे. बल्ले का मोटा सिरा लेते हुए गेंद चलेगी फाइन डेक पर. 1 रन मिलेगा. 1 से ज्यादा नहीं, बड़े स्ट्रोक की जरूरत है. तीसरा ओवर प्रगति पर. स्कोर अगर देखे तो रन संख्या कुल मिलाकर 9 रन. टेनिस क्रिकेट डॉट इन की टीम ने मास्टर चषक और शिरोवने में पहली बार वैन का इस्तेमाल किया था. और ऑफ स्टंप के बाहर गेंद. अच्छा स्ट्रोक है. टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई. बल्लेबाज ने भाप लिया था. पहले पढ़ लिया और गेंद को चल लिया. बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए 6 रन. राजेश लांजेकर दो पर. तुषार ने पलटवार किया. 11 पर बल्लेबाजी कर रहे हैं. इस तरह से आपको बल्लेबाजी करनी है क्योंकि लक्ष्य बहुत बड़ा है. टिप्पा खाने के बाद उछाल जरूर था. गेंद अंदर भी आई लेकिन इस बार बल्लेबाज के पाले में थी. दर्शनीय स्ट्रोक तुषार खेलते हुए. 11 पर बल्लेबाजी कर रहे हैं. अमन युवा गेंदबाज है. गेंदबाजी करने के लिए तैयार. ओहो ये बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन थी. बल्लेबाज क्रैम्प हुए और देखिए पुटपक नहीं है. गेंद की लाइन में आके बल्लेबाजी नहीं हो रही है. स्कोर 16 प्लस अप 1 विकेट. ओवर तीसरा प्रगति पर है. अमन फिलहाल गेंदबाज देख रहे हैं. 14 गेंदों में 61 रनों की जरूरत है. ये दूसरी पारी राजापुर की टीम की आप देख रहे हैं. जीतने के लिए 77 चाहिए. और राजेश तुषार बहुत अच्छी बल्लेबाजी करते हुए. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. ऑफ स्टंप के बाहर गेंद ऑन साइड पर खेल दिया. इस बार बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. डीप स्क्वायर लेग पर सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट कर रहे हैं. सिंगल डबल एक बार फिर आ रहे लेकिन फिलहाल यहाँ पर बड़े स्ट्रोक की जरूरत है. बड़े स्ट्रोक की मांग हो रही है. और मुझे वो अन्ना जी का गाना याद आ रहा है. थोड़ा सा लिफ्ट करा दो. अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत है. ओवर तीसरा प्रगति पर. स्कोर 16 पर 1. इस बार ऑन साइड पर खेलने की कोशिश. याच दरम्यान आपण यश पवार यांचं शुभागमन झालेलं पाहतो आहे. मंचावरती दीपक दादा पवार आणि आता यश पवार तुमचंही मनापासून स्वागत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्रिएटिव काही व्यक्तिमत्व आहेत. त्यामध्ये यश पवार यांचा देखील आपण उल्लेख करू शकता. अनेक वेगवेगळ्या संकल्पना त्यांच्याही असतात. 3 ओव्हर के बाद 18 1 विकेट के नुकसान पर. जैसे की चर्चा हो रही है चॅलेंजिंग ओव्हर की. भगवान चैलेंज सबको नहीं देता. जिसके पास क्षमता है उसको ही चैलेंज मिलेगा. ये चैलेंज है. अगर इस ओवर को आप बड़ा करेंगे तो बिल्कुल थोड़ा कमबैक करने का मौका मिल सकता है. अभी भी टारगेट से बहुत दूर है. अगर इसी ओवर में आप 16 रन बनाते हैं तो 5 रन आपको अतिरिक्त मिलेंगे और आपको 21 रन मिलने वाले. ये कॉम्बॉक्स जहाँ हमारे स्कोरर है, ऑनलाइन स्कोरर है टेनिस क्रिकेट डॉट इन के प्रतियोगिता का. आज का अगर देखें तो पहला दिन है. और जिस तरह से मैंने वैन का जिक्र किया था, नगर सेवक चषक शिरोवने में पहली बार इसका प्रयोग किया गया. संतोष नानेकरन टीम पकाने के बाद उछाल बाउंसर डाला गया लेकिन सर के ऊपर से गेंद जा रही है, इसीलिए वाइड बॉल का इशारा अंपायर ने किया है. प्रमुख गेंदबाज के तौर पर अजय चौहान गेंदबाजी करने के लिए आए हैं. ये भी एक बार फिर बढ़िया खिलाड़ी है, बहुत टैलेंटेड खिलाड़ी है. चुपलून के स्कोर अगर देखें तो 19 1 विकेट के नुकसान पर. 14 ओवर पर वाइड बॉल के साथ आगाज हुआ. ये टप्पा खाने के बाद उछाल जरूर है. कंधों का इस्तेमाल कर रहे हैं. 1 पर ओवर का इशारा हुआ था इसीलिए अब दोबारा बाउंसर डालने के लिए चले गए. ये सही विकल्प नहीं था और अब परने नो बॉल का इशारा किया है. तो रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी पिक्चर है सुपर हिट. अगली गेंद फ्री हिट. दिए घुमा के खेलने का मौका मिलेगा राजेश को.
अरे भगवान जब एक दरवाजा बंद करते तो दूसरा जरूर खोलता है, ये मौका है। एक तो चैलेंजिंग ओवर चल रहा है, ऊपर से आपके लिए फ्रीट वाली गेंद आई है तो उसके ऊपर आपको प्रहार करने की जरूरत है। राजेश 6 गेंदों में 2 रन, स्ट्राइक रेट इतना अच्छा नहीं है। और टिप्पा खाने के बाद उछाल है, दोबारा बाउंसर डाला गया, खराब गेंदबाजी हो रही है। मिस्टर एस्टा से स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ, 7 गेंदों में केवल 2 रन, राजेश स्कोर 21, 1 विकेट के नुकसान पर। ओवर 14 प्रगति पर है, इस ओवर में 1 वाइड बॉल 2 नो बॉल, इसका मतलब है आने वाली गेंद पर जो फील्ड का इशारा वह कंटिन्यू रहेगा। अजय चौहान गेंदबाजी कर रहे हैं, रबर बॉल का ये टूर्नामेंट आप देख रहे हैं और अपने बॉलिंग मार्क पर अजय चौहान तैयार, पॉइंट कवर स्टक कवर पर खिलाड़ी तैनात। टिप ऑफ टाइम के बाहर, बल्ला घूमा लेकिन मैदान नहीं झूमा, यहां से गेंद और बल्ले के बीच अच्छा संपर्क होना बहुत जरूरी है, मिडिल ऑफ द बैट खेलने की जरूरत है। 8 गेंदों में राजेश ने केवल 2 रन बनाए, स्कोर 21 रन 1 विकेट के नुकसान पर। बढ़िया लाइन ऑफ टाइम के बाहर खड़े खड़े खेलने की कोशिश, इस बार ऑफ टाइम को कवर किया और गेंद को जाने दिया विकेट कीपर के लिए, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद है। इस ओवर की कहानी अगर देखें तो नो बॉल वाइड बॉल मिस्टर रिश्ता ज्यादा है। स्कोर 22-1, ओवर 14 प्रगति पर। राजापुर के 2 बल्लेबाज राजेश तुषार मैदान के अंदर डटकर बल्लेबाजी कर रहे हैं। अजय चमाम तैयार है गेंदबाजी करने के लिए, 11 गेंदों में 55 रनों की जरूरत। अभी भी देखिए गेंद को नहीं देख रहे, गेंद को पढ़ना बहुत जरूरी है। डुबकी लगाने से पहले पानी कितना गहरा वो देखना पड़ता है और गेंद खेलने से पहले गेंद की लंबाई और लाइन को एक बार फिर परखने की जरूरत है। गेंद चौथे पांचवे स्टंप की तरफ है, बल्ला स्क्वेयरली की तरफ आ रहा है या मिड विकेट की तरफ आ रहा है तो गेंद को देख नहीं रहे, गेंद को देखना बहुत जरूरी है, गेंद को पढ़ना बहुत जरूरी है। इस बार ऑफ टाइम के बाहर आगे गेंद थी, अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी है कवर पर, क्या छूटा है लेकिन इससे कोई ज्यादा परेशानी नहीं होगी क्योंकि बड़े स्ट्रोक चाहिए तभी जाकर आप कमबैक कर सकते, नहीं तो यहाँ चुपलन के बल्लेबाज और चुपलन के टीम ने मिशु 11 ने शिकंजा कस लिया है। और चैलेंजिंग ओवर में वैसे जब गेंदबाजी करे अजय चौहान तो बहुत सारे नो बॉल वाइड बॉल आ रहे हैं। अजय चौहान तैयार, तुषार इस बार टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते हुए गेंद को खड़े खड़े ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। स्कोर अगर देखें तो रन संख्या 23, 1 विकेट के नुकसान पर। बल्ले का अडूडी किनारा लगा था, गेंद विकेट कीपर की तरफ चली गई और इस ओवर की कहानी देखें तो बहुत लंबा ओवर है। तो नो बॉल 2 वाइड बॉल, 3 बिंदी गेंद, 1 सिंगल, प्रेशर है, 77 रनों का दबाव इस वक्त महसूस करते हुए सारे खिलाड़ी। शानदार आयोजन है प्रतियोगिता का और ये मैजिक ओवर है, डबल ट्रबल भी हो सकता है। डबल ट्रबल ओवर मतलब अगर आप अच्छा खेलेंगे, बल्लेबाजी बेहतर करेंगे तो 5 रन आपको एक्स्ट्रा मिल सकते हैं बोनस के तौर पर। अगर आप खराब प्रदर्शन करेंगे तो जितने आपने रन बनाए उसमें से 5 रन माइनस हो सकते हैं। तो ये मैजिक ओवर जो है जिसमें आपको चैलेंजिंग खेल है, बेहतर क्रिकेट खेलने की जरूरत। ऑफ टाइम के बाहर गेंद कनेक्शन अच्छा है, छोटा ग्राउंड है, बड़ा स्ट्रोक आएगा, गेंद बाउंड्री के बाद 6 रन जिसकी जरूरत है क्योंकि आपको 77 तक जाना है तो निरंतर तक के साथ वो बड़े स्ट्रोक की जरूरत है। अजय चौहान का ओवर समाप्त हुआ, अब जाकर आंकड़े क्या बता रहे हैं। आपने 16 रन नहीं बनाए हैं तो हमारे स्कोरर बिल्कुल बताएंगे कि टोटल स्कोर कितना हुआ है। 4 ओवर के बाद 29, 1 विकेट के नुकसान पर यह तो दिखाई दे रहा है। अभी फिलहाल आंकड़े बदलने वाले हैं क्योंकि 5 रन माइनस तो स्कोरबोर्ड पर आप देखें 24 रन स्कोरबोर्ड पर राजापुर संघर्ष कर रहा है। रत्नागिरी जेट तैयार है अगले मुकाबले के लिए और YCC पावर्स टेनिस क्रिकेट .in जब हम नास्टर चषक कर रहे थे उस वक्त 8 कैमरे का इस्तेमाल हुआ। 24-1, 6 गेंदे 53 रनों की जरूरत है। नगर सेवक चषक शिरोने के मैदान पर पहली बार जो नया प्रयोग संतोष नारेकर ने टीम ने किया था, आज अगर देखे तो यहाँ भी रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी उनके लिए एक बहुत बड़ी उपलब्धि है। जिस तरह से यह टूर्नामेंट चल रहा है, जिस तरह से रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी का नाम है तो FB पर यह टूर्नामेंट पहले होता था लाइव, उसके बाद में टेनिस क्रिकेट .in की टीम रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी से जुड़ी तो उसके बाद में जो कहानी बदली है, क्रिकेट का खेल बदला, क्रिकेट का रंग बदला,
अब टॉप फाइव में ये टूर्नामेंट है जिसमें दीपक दादा पवार उनके सारी टीम ओम साई की टीम है उनका बहुत बड़ा योगदान तो रहा, लेकिन ये टूर्नामेंट फेमस करने के लिए टेरिस क्रिकेट डॉट इन का भी बहुत बड़ा योगदान रहा है। और अच्छा स्ट्रोक, खूबसूरत स्ट्रोक है, सीधे बल्ले से गेंद को लॉन्ग ऑन क्षेत्र में बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया, दर्शनीय स्ट्रोक 6 रन। 32 एक विकेट के नुकसान पर ऊपर पांचवा प्रगति पर शोएब के ऊपर हमला हो रहा है और यह दर्शनीय स्ट्रोक था बल्लेबाज राजेश का। संघर्षपूर्ण पारी खेल रहे अपने टीम के लिए, 11 गेंदों में 9 रन, मतलब स्ट्राइक रेट रसौ के भी नीचे है, तुषार का स्ट्राइक रेट बहुत बेहतर। शरीर से दूर, आंखों से दूर खेलते हुए गेंद के नीचे खिलाड़ी है शिव शिरलकर ने बहुत बढ़िया तरीके से कैच रखा और बल्लेबाज राजेश की पारी समाप्त हुई है। स्पर्धेच्या दरम्यान आपण पाहू शकता दीपक दादा पवार मंचावरती उपस्थित आहेत, त्यानंतर यशना आपण पाहू शकता विजय पावले मंचावरती आहेत। पाचव्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे, करंट रन रेट 7.68 आणि एक मोठं आव्हान राजापूर संघाला तितकंसं पेलवता आलेलं नाही आहे। राजापूर संघाविरुद्ध आपण चुपोनची संघ कामगिरी जी सांघिक कामगिरी खूप चांगली झाली आणि शोएब गोळकोटमधील चुपोनमधील गोळकोटमधील हा खेळाडू आहे ज्यानं व्यावसायिक संघाविरुद्ध देखील दर्जेदार कामगिरी केली आहे। आपण आपल्या स्क्रीनवरती शोएबला पाहतोय, शोएब शिरोळकर ज्याने आमदार चषकामध्ये सापडण्याच्या दमदार कामगिरी केली होती। 32 धावत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये हो खूप चांगला चेंडू बदला इष्टवरचा ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होतं, इष्टरक्षण थोडंसं खराब झालं आणि त्यामुळे 22 रुपयानं एक धाव मिळेल। पाचव्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे, यानंतर दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे, कुठलाही वेळ न घालवता आपण आणखीन एक मोठा सामना घेऊन येतोय। रत्नागिरी जेट आणि YCC पावस दोन मातबर संघामध्ये ही लढाई असणार आहे आणि आत्ता जो सामना सुरू आहे जिथे वरचीपेठ राजापूरचा संघ अडचणीत सापडलाय, 33 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 44 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता। ओहो टप्पापडनंतर आतमध्ये येतो चेंडू, फुटवर्क नाही आहे आणि त्याचा परिणाम आपण या ठिकाणी पाहिला, कॉन्फिडन्स फुटवर्क अत्यंत महत्त्वाचं क्रिकेटमध्ये आणि तुम्ही चेंडूच्या रेषेत न येता खेळला तर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होणार आणि तीच गोष्ट मैदानावरती घडते आहे। शोएबचं अप्रतिम षटक आहे, अत्यंत सुरेख कामगिरी त्याने केली आहे आणि त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे, मला वाटतं जवळजवळ 15 ते 20 वर्ष तो चुपूनच्या संघामधला खेळतोय, गोळकोटचा खेळाडू मैदानावरती। ओ बाउन्सर टाकलाय, टप्पा पडत चेंडू उसळी घेतोय, अतिशय वेगवान आणि खूप चांगला बाउन्सर होता, अगदी आपण बघितलं तर कानापासून शिट्टी बजत कशा पद्धतीने गेला पहा, बॅट्समन शपथ झाला होता या मला रीड केलं आणि आतमध्ये आला चेंडू, कानापासून शिट्टी वाजवत चेंडू एसटीरक्षा दिशेने, एसटीरक्षा त्या चेंडू थांबवलेलं नाही आहे आणि हा चेंडू खेळणं अवघड असतं क्रिकेटमध्ये, मग अशा वेळेला रबर बॉल क्रिकेट खेळा की टेनिस बॉल क्रिकेट खेळा, तुमच्याकडे फुल आणि हुकचे फटके असणे फार गरजेचं आहे। ऑफटमच्या बाहेरचा चेंडू या मला रूम मिळाला त्याचा फायदा घेत एक चांगला फटका षटकार या चेंडूवरती, 6 धावांची मोहर लावली होती तुषारनं, 17 चेंडू 27 धावा त्याने केल्या तर 5 षटकात 40 धावा राजापूर संघानं या ठिकाणी उभारल्या, 77 धावांचा पाठलाग करत असताना शेवटचा चेंडू षटकार आला परंतु तोपर्यंत धनुष्यातनं बाण निघून गेला होता, वेळ फार झाली होती आणि आता अपहा काय मैदानावरती घडलंय। षटकात 16 धावा शेवटचं हे षटक खूप चांगलं होतं, चेंडूत 40-18 चेंडूमध्ये आणि 18 नाझीम 15 त्यानंतर अमन आज तितकी चांगली कामगिरी करू शकतात, तुषारनं 27 धाबा, राजेशच्या 9 धाबा, संकेत 1 धाव नॉट आउट राहिला, तर या ठिकाणी ओंकार 1 षटक 20 धाबा 1 गडी बाद केलाय, प्रसाद 1 षटक अत्यंत महत्त्वपूर्ण होतं खूप चांगली कामगिरी केली, सपवान 5 षटक 5 चेंडू त्यांनी टाकले, जास्त चेंडू टाकण्याकरता संधी मिळाले, 12 धाबा दिल्यात, राजेश 1 षटक 19 धाबा त्याला कुठल्या प्रकारचं यश मिळालं, ओंकार मोरे 1 षटक 2 धाबा 1 बळी अतिशय तिखट मारा केला, शोएब 1 षटक 16 धाबा 1 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं, जुनेतनं अप्रतिम मारा केला 1 षटक 4 धाबा घातक गोलंदाजी केले, तर अमन 1 षटक 11 धाबा, ओंकार आणि जुनेतची गोलंदाजी खूप चांगली, तर जुनेत या मॅचमध्ये 40 धावांची अप्रतिम खेळी साकारतो, त्यामुळे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार